मित्रांनो, नातेसंबंध या उपघटकावर आधारित आपल्याला विविध प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या प्रश्नांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात त्यातील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले पहा, राणीला 3 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचे नाव सचिन आहे, तर सचिनला किती बहिणी आहेत. आता पर्याय आपल्याला दिलेले पहा, पर्याय क्रमांक 1 दिलाय, 2, पर्याय क्रमांक 2 दिलाय, 3, पर्याय क्रमांक 3 दिलाय, 4 आणि पर्याय क्रमांक 4 दिलाय, 5. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं शोधायचं आहे, सोप्या आणि साध्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं शोधायचं आहे. पहा, राणी, या ठिकाणी राणी, राणीला बहिणी किती आहेत बाळांनो, तर राणीला 3 बहिणी आहेत, म्हणजे 1, 2 आणि 3. 1 बहीण 2 आणि 3. आणि 1 भाऊ आहे. पहा, 1 काय आहे, भाऊ आहे, हा भाऊ आहे आणि भावाचे नाव दिलेले आहे सचिन. भावाचे नाव काय आहे, सचिन. हा सचिन राणीचा भाऊ आहे. तर काय सांगितलं आपल्याला, सचिनला बहिणी किती. मग राणी सुद्धा सचिनचीच बहीण आहे, म्हणजे 1, 2, 3 आणि 4. माझ्या सचिनला 4 बहिणी आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर झालं. दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. आशाची ओळख करून देताना राजू म्हणाला, हिच्या एकुलत्या 1 भावाचा मुलगा हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, तर आशा राजूची कोण. असा जर प्रश्न आपल्याला आला तर त्यासाठी पर्याय दिलेले, तर 1 नंबरचा पर्याय आहे सासऱ्यांची बहीण, 2 नंबरचा पर्याय आहे आत्या, 3 नंबरचा पर्याय आहे आईची बहीण, 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आता आपण समजून घेऊया. या प्रश्नामध्ये आशा आणि राजू, आशा व राजू या दोन व्यक्ती आहेत. आता यामध्ये सांगितलंय, आशाची ओळख करून देताना राजू काय म्हणाला, की हिच्या एकुलता 1 भावाचा मुलगा, म्हणजे आशाचा भाऊ, आशाचा भाऊ आणि भावाचा मुलगा, भावाचा मुलगा, भावाचा मुलगा. आता पहा, हा मुलगा माझ्या पत्नीच्या, म्हणजे राजूची जी पत्नी आहे, पत्नी, राजूची पत्नी, त्या पत्नीचा काय येतो, भाऊ आहे, म्हणजे पत्नीचा भाऊ आहे, पत्नीचा भाऊ आहे. पहा, आशा आशाचा भाऊ, भावाचा मुलगा हा कोण आहे, राजूच्या पत्नीचा भाऊ आहे, पत्नीचा भाऊ आहे. तर काय म्हटलंय, आशा राजूची कोण, म्हणजे आशा आणि राजू यांच्यामध्ये काय संबंध आहे. पहा, तर इथं याचा अर्थ राजू हा आशाच्या भावाचा जावई आहे, म्हणजे राजू आणि आशाचा भाऊ यांच्यामध्ये सासरा, राजूचा सासरा म्हणजेच आशाचा भाऊ. मग आता राजू आणि आशा मध्ये काय संबंध येईल, तर सासऱ्याची बहीण, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.